नमस्कार, मी सीमा आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण शेपूची भाजी कशी बनवायची ही रेसिपी पाहणार आहोत। आजची ही शेपूच्या भाजीची रेसिपी खूप म्हणजे खूप सोप्या पद्धतीने आणि झटपट अशी तयार होणारी ही शेपूची भाजी आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। फ्रेंड्स, तुम्ही जर माझ्या ह्या चॅनलवरती नवीन असाल तर अशा चमचमीत आणि छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबा। चला तर मग आपली ही सुरेख अशी शेपूची भाजी रेसिपीला लगेच सुरुवात करूयात। ह्या प्लेटमध्ये शेपूची भाजी निवडून ती चिरून घेतलेली आहे अशा पद्धतीने। तर दुसऱ्या प्लेटमध्ये कांदा, टोमॅटो, मिरची, लसूण बारीक चिरून घेतलेला आहे। कढईमध्ये एक चमचा तेल घालून ते गरम झाल्यानंतर यामध्ये आपण लसणाची फोडणी देणार आहोत। लसूण आपला छान असा परतला गेला की यामध्ये अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा घालून तो आपल्याला ह्या तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे। मोसर होईपर्यंत कांदा आपला छान असा परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झाला, मोसर झाला की यामध्ये आपण बारीक चिरलेली मिरची घालणार आहोत। हिरवी मिरची, या इथे तुम्ही ठेचासुद्धा वापरू शकता, तिखट तुम्ही तुमच्या मर्जीनुसार यामध्ये ॲड करू शकता। मिरची, कांदा आणि लसूण तेलामध्ये छान परतला गेलेला आहे। त्यानंतर आपण अर्धी वाटी बारीक चिरलेला टोमॅटो घालून तोही तेलामध्ये छान असा परतून घेणार आहोत। सारे जिन्नस आपले तेलामध्ये छान असे परतले गेले की आपण शेपूची भाजी जी चिरून घेतली होती ती स्वच्छ पाण्याने धुवून त्यातलं पाणी निथळून ह्या मिश्रणामध्ये घालायचं आहे व छान अशी भाजी आपली ह्या मसाल्यामध्ये परतून घ्यायची आहे। छान अशी चमच्याच्या मदतीने ही भाजी कांदा, टोमॅटो, मिरची, लसूणमध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। आपली ही शेपूची भाजी छान अशी मिक्स झाल्याच्या नंतर यामध्ये पाणी न घालता आपल्याला गॅसवरती, बारीक गॅसवरती अशीच ही भाजी झाकण न ठेवता 5 ते 10 मिनटं ठेवायची आहे। शेपूच्या भाजीचं पाणी थोडंसं कमी झालं की यामध्ये आपण मीठ घालणार आहोत, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। आता पुन्हा एकदा ही भाजी छान अशी मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून आपण जे मीठ टाकलेलं आहे ते चारही बाजूला व्यवस्थित असं पसरलं गेलं पाहिजे, लागलं गेलं पाहिजे। अशा पद्धतीने मीठ टाकल्यानंतर ही भाजी पुन्हा एकदा मी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे। पाहू शकता शेपूच्या भाजीला थोडं थोडंसं पाणी सुटलेलं आहे। यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे। शेपूच्या भाजीला जे पाणी सुटतं त्यामध्येच आपल्याला ही भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे। आता यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे, मोठे 2 चमचे। आता पुन्हा एकदा हे छान असं मिक्स करून घेऊयात। आता आपली भाजी गॅसवरती 5 ते 10 मिनटं ठेवायची आहे। भाजीतलं पाणी आपलं कमी झालं, सुकलं की आपली ही भाजी शिजून अगदी खाण्यासाठी तयार होते। आता ही भाजी एका बाउलमध्ये मी काढून घेत आहे। पाहू शकताय खूप म्हणजे खूप अशी सुरेख आणि सुटसुटीत आणि टेस्टी आपली ही शेपूची भाजी तयार आहे। आजची ही शेपूची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।